नमस्कार. एससीएनच्या बाजारभावात मी सपना पटोले तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बाजारभाव म्हटलं की अनेकांसमोर वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. जीवन जगत असताना जीवनावश्यक वस्तूंची गरज भासते, पण त्या पलीकडे जर विचार केला तर सोने चांदी यांचे भाव न परवडणारे असा गैरसमज. परंतु लग्नसराई म्हटलं की या वस्तू आल्यात आणि या वस्तू विकत घेत असताना बरेच प्रश्न किमतीबाबतही पडतात. अगदी लहान वस्तूंपासनं तर मोठ्या वस्तूंपर्यंत मार्केटमध्ये भाव कमी जास्त होत असतात. परंतु सोनं म्हटलं की अगदी वेळेवर उपयोगी पडणारं, पण ते परवडणारं आहे का? कारण विषय कितीही फिरवला तरी येऊन पडतं ते बजेटवर. आणि खरंच त्यांनी ती खूप कायम ठेवली. प्रत्येक ग्राहकाचा विश्वास आणि संपादन करणारी, प्रत्येक ग्राहकाला समाधानी आणि आनंदी करून पाठवणारी. अर्थातच आपण आलो आहोत अकोलातच नव्हे तर अमरावती परतवाडा येथे बरेच वर्षापासून आपली सेवा देत आलेले. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल परतवाडा येथील प्रसिद्ध ज्वेलर्स म्हणजेच एकता ज्वेलर्स. आणि आज आपण इथे पाहणार आहोत सोने चांदी व इतर वस्तूंचे भाव. आणि त्यासाठी आपल्यासोबत आमंत्रित आहेत एकता ज्वेलर्सचे ऑनर. नमस्कार सर. मेरा नाम सुरेश रामचंद्र अटलानी है और 1990 से मैंने ये बिजनेस स्टार्ट किया हूँ. मिश्रा चौक में एक छोटा सा शोरूम था मेरा 1990 से. उसके बाद में 2006 में ये नगर परिषद के सामने एकता आभूषण के नाम से शोरूम खोला था. और अभी रिसेंट 2013 में एकता आभूषण अमरावती में एक फर्म खोले हैं. और अभी 25 मार्च 2018 अकोला में एकता ज्वेलर्स नाम से फर्म खोले हैं. तो ये जो हमारी प्रगति है इसका पूरा सारा जो श्रेय है वो हम अपने कस्टमर को देते हैं, जो काफ़ी भरोसे से हमारे पास आते हैं. और हम भी वो बात का ध्यान रखते हैं कि कभी जीवन में कोई हमसे गलती. आणि प्रत्येक कस्टमरला त्यांनी समाधान करून पाठवलं, म्हणूनच आज एकता ज्वेलर्सचं एवढं मोठं नाव आहे. तर आज आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत की एकता ज्वेलर्स म्हटल्यानंतर की सर्वात प्रथम विषय येतो सोन्याचं, आणि सोन्यामध्ये कुठकुठल्या वस्तू इथे उपलब्ध आहे, आणि विशेष करून जे न्यू जनरेशन आहे त्या हिशोबाने इथे कुठल्या कुठल्या डिझाईन तयार आहेत ते आपण बघणार आहोत. बघूया. जैसा कि अभी सबसे ज़्यादा चलन लाइट वेट में सोने में रहता है, जो कि हमने एक विशेष ठूसी नाम से एक ऑर्नामेंट आता है जो लेडीज़ को काफ़ी पसंद आता है और काफ़ी लाइट वेट में होता है. 3 से 4, 5, 6, 7 ग्राम में बहुत ही प्यारा नाम इसका ठूसी है और ये आपके सामने है. जैसा कि दुबई के चेन सेट बहुत लाइट वजन में होते हैं और स्टोन बहुत फिटिंग अच्छी आती है दुबई की, तो ये जैसा क्वालिटी है दुबई की आप देख सकते हैं यहाँ पे. कुवैती नेकलेस देखिए कितना बारीक काम है कुवैती का, बहुत ही फेमस डिज़ाइन है दुबई की जो कि काफ़ी डिमांड है यहाँ पे. और एक ये कलकत्ता नेकलेस महीन डिज़ाइन, बहुत बारीक डिज़ाइन है, बहुत अच्छी तरह इसकी फिटिंग रहती है कलकत्ता वर्क की. कलकत्ता मंगलसूत्र कुंदन का जयपुरी कुंदन जो बोलते हैं, जिसका मतलब पूरे इंडिया में फेमस है कुंदन, जयपुरी कुंदन बहुत ही बारीक वर्क आता है. ये बैंगल्स भी कुंदन में. और ये जो भी इतनी सारी डिज़ाइन है मेरे पास वो सब एक 916 हॉलमार्क में है. और हमारी विशेषता ये है कि हम कस्टमर को जो है ना
रिटर्न के टाइम में इसमें से कम नहीं करते, उतना वजन पूरा ही जमा करते हैं। जैसा कि ये कलकत्ता का मंगलसूत्र है, ये मंगलसूत्र में आप गौर से देखिए, इसमें एक न्यू हमने उसमें कॉम्बिनेशन डाले, कार्विंग किया हुआ है इसके अंदर, प्लस माणक एक स्टोन उसमें डाले हुए, फिटिंग किए हुए है। और आप देखेंगे तो ये डिज़ाइन बहुत पॉपुलर हो गई है महाराष्ट्र में, मोर वगैरह की बहुत सेटिंग अच्छी की हुई है। एक ये जयपुर का कुंदन वर्क देखिए, एक ये जयपुर का कुंदन वर्क देखिए, बहुत ही क्लास वर्क है। और आजकल थोड़ा सा प्लेन से हटके ज़रा फैंसी आइटम ज़्यादा पसंद कर रहे हैं, तो उस हिसाब से हमने कुंदन को भी कार्विंग वर्क के साथ जोड़ के एक न्यू लुक दिया है, माणक और पन्ना की बिट्स लगा के। जैसा कि आप देख रहे हैं, ये रियल डायमंड में ज्वेलरी है, और इसमें जो डायमंड लगे हैं वो VVS FG क्वालिटी के, और एकदम वाइट डायमंड रहते हैं। और हम थोड़ा मतलब बहुत अच्छी तरह उसको वेरिफिकेशन करके डायमंड लगवाते हैं, उसमें कभी कोई डायमंड में शिकायत नहीं आती है, और इसका सर्टिफिकेट भी रहता है। डिज़ाइन भी एकदम हमारे पास डिज़ाइनर बैठा हुआ है, जो न्यू डिज़ाइन बनाते रहते हैं। की ज्वेलरी भी बहुत सुंदर बनवाते हैं हम, स्पेशल ऑर्डर से बना के बुलाते हैं। सोना चांदी हीरे डायमंड वगैरह सब बेचते हैं, पूरी दुनिया बेच रही, पर क्या वो गारंटी से बेच पाते? जो भाई समय पे उनकी रिसेल मिलना चाहिए सही, लेकिन हम वो काम ज़रूर करते हैं। कोई भी हम माल जो बेचते हैं उसकी एक रिसेल गारंटी देते हैं कि बेचते टाइम उसका इतना कट होगा, वो हम क्लियर बताते हैं, और उतना ही होता है, कम ज़्यादा नहीं होता है। जैसा कि प्लेटिनम में जो MRP आती है उसका 85% रिसेल गारंटी आती है मजूरी सहित, तो कस्टमर काफ़ी खुश होता है ये चीज़ों से। डायमंड में भी ऐसा ही है, डायमंड भी कभी भी हमको रिटर्न आता है तो 90% हम रिटर्न देते हैं उनके। इसी प्रकार सोने में भी ऐसा है, 916 प्योरिटी का सोना है मेरे पास, वो 916 में ही वापस ले लेते हैं हम, और अगर एक्सचेंज करना है तो उसमें भी कट नहीं करते, वजन टू वजन हम बदल के देते हैं, जिसकी विश्वसनीयता पे ही हम चार फर्म की ओर अग्रसर है। तीन तो ओपनिंग हो गई है, लेकिन चौथी भी नागपुर में एक काम चालू है उस पर। एकतामध्ये ज्या सोन्यांच्या वस्तू येतात त्या जनरली येतात, पण जनरलपेक्षा काहीतरी वेगळे आणि फॅन्सी आयटममध्ये आपण आता सध्या बघितलेलं आहे। आणि एकताचे जे ऑनर आहे त्यांनी छान पद्धतीने आपल्याला इथे माहिती सांगितलेली आहे की जी इथे डिझाईन तयार झालेली आहे, जी इथे डिझाईन आलेली आहे नवीन पद्धतीची आहे, दुबई, कोलकाता, मुंबई, टर्की इथून ही डिझाईन म्हणजे तयार झालेली आहेत, आणि ते मंगळसूत्र आणि काही नेकलेस वगैरे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। आणि त्यानंतर आपण इथे वळणार आहोत आता चांदीकडे, म्हणजे चांदीमध्ये कुठल्या वस्तू इथे उपलब्ध आहेत ते बघणार आहोत आपण। आपण चांदीमध्ये इथे वस्तू पाहणार आहोत, आणि जनरली तुम्ही पाहत आहात की इथे एक हत्ती आहे आणि ह्या पूर्ण सिल्वरमध्ये आहे,
आणि हे आपण हत्ती जर बघितलं आहे तर यामध्ये आपण याला घरी जे आपण डेकोरेशन वगैरेमध्ये ठेवतो किंवा एखाद्या कपाटमध्ये ठेवतो ज्याला आपण शोकेचं कपाट म्हणतो त्यामध्ये पण आपण याला ठेवू शकतो आणि इतकं बारकाईने याला डिझाईन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इतकी बारीक याला म्हणजे डिझाईन केलेली आहे आणि इतकी छान आहे आणि बघायला पण खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर इथे जे ग्रामीण भागात म्हणा किंवा शहरी भागात म्हणा आपण जे माणसं जे त्यानंतर यामध्ये आपण जर तिसऱ्या वस्तूकडे जर वळलो तर याच्यामध्ये जे ग्रामीण भाग ज्या ग्रामीण भागात सर्वात जास्त आदिवासींमध्ये जो चालतो याला कोपरवाडी म्हणतात आणि ह्या जास्तीत जास्त आदिवासी लेडीज याचा प्रॉपर वापर करतात तर यामध्ये पण तुम्हाला सिल्वरमध्ये पाहायला मिळेल. चांदीमध्ये आपण बरेच आयटम बघतो पण ही एक पानपराची डब्बी आहे आणि विशेषतः लहान मुलांना सुद्धा आवडेल आणि जे मोठे आहेत बिझनेसवाले आहेत किंवा कुठे जायचं असेल आपल्याला तर आपण ही सोबत सुद्धा ठेवू शकतो आणि बघायला पण खूप सुंदर वाटते आहे छान दिसते आहे. त्यानंतर हा चांदीमध्ये गडवा आहे आणि याची डिझाईन पहा खूप बारकेनी केलेली आहे आणि हा गडवा आपण पूजेमध्ये पण याचा वापर करू शकतो आणि शोकेसमध्ये पण याचा सुद्धा वापर करू शकतो. मूर्त्यांमध्ये गजानन महाराजांची मूर्ती आहे जेणेकरून जे गजानन महाराजांचे भक्त असतील त्यांना हे पाहायला पण खूप आवडेल आणि बघत पण असणार काही. आता सध्या जे प्रेक्षक आहे ते बघत आहेत आणि ही गजानन महाराजांची मूर्ती आहे आणि चांदीमध्ये तयार झालेली आहे ही. त्यानंतर इथे गौतम बुद्धांची मूर्ती पण आहे चांदीमध्ये आहे. त्यानंतर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे आणि हे आपण शोकेस किंवा आपण याच्यामध्ये गिफ्ट वगैरे पण करू शकतो. आणि त्यानंतर तुम्ही नवीन जर बघायचं म्हटलं की आपण एकता ज्वेलर्समध्ये आलेलो आहोत आणि इथे नवीन काहीतरी बघायसाठी आलेलो आहोत तर नवीन पाहायचा विषय झाला तर इथे तुम्हाला एक चांदीचा रथ दिसतो आहे आणि या चांदीची विशेषता जर तुम्ही पाहिली जवळून अगदी जवळून पाहिली तर बारीक डिझाईन तयार केलेली आहे आणि यामध्ये एक नवीन त्यांनी म्हणजे याच्यामध्ये असं तयार झालेलं आहे की याच्यामध्ये आपण लाईटसुद्धा लागू शकतात आणि हे आपण शोकेस वगैरेमध्ये पण ठेवू शकतो आणि कोणाला गिफ्टसुद्धा करू शकतो. चांदीमध्ये वस्तू बघितलेल्या आहे याच्यामध्ये सोन्याची जी बालाजीची मूर्ती आहे इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. इथे सोन्याची जी बालाजीची मूर्ती आहे ही 100% प्युअर शुद्ध सोन्यामध्ये आहे. आज आपण आलेलो आहोत एकता ज्वेलर्समध्ये आणि आज आपण पाहत आहोत बाजारभाव आणि बाजारभावात आपण सोन्याचे आणि चांदीचे भाव वगैरे सुद्धा पाहिलेले आहेत आणि त्याबद्दल नवीन विशेष माहिती पाहिलेली आहेत आणि फॅन्सी डिझायनिंगमध्ये सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. त्यानंतर एकता ज्वेलर्समध्ये आता सध्या मान्सून ऑफर चालू केलं आहे आणि मान्सून ऑफर हे विशेष खास करून ग्राहकांसाठी ठेवलं आहे तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. ऑफरने नाम दिए ग्रेट मान्सून सेल जो कि परतला और अकोला शोरूम में हमने कंटिन्यू रखा है इसे और 20 जून से 10 जुलाई तक लास्ट 10 जुलाई तक रखे हैं. और इसमें एक विशेष ऐसा है कि 25,000 की खरीदी पर एक सोने का सिक्का हमारे तरफ से फ्री दे रहे हैं जो कि आप देख सकते हैं ये सिक्का. इसकी रखने का कारण एक ही रहता है कि कस्टमर से में रहना और हम साल भर कुछ ना कुछ स्कीम करते ही रहते हैं और हम चाहते हैं कस्टमर हमारा हमेशा हमारे साथ जुड़ा रहे. इसके लिए हम कुछ ना कुछ ऑफर हर साल साल भर में 2-3 बार करते हैं
आवश्यक हो गया आज के जमाने में स्त्री को, तो वो खरीदी तो रहती चाहे हर घर में कुछ ना कुछ, तो इस बहाने वो स्कीम के बहाने थोड़ी सी खरीदी भी उनकी हो जाती और हमारे यहाँ वेलकम भी हो जाता है। तो मानसून सेल से है विशेषता है कि 100% एक्सचेंज आम्ही आमचे दुकानाचं कधी सोनं राहिलं ते एक्सचेंज करायचं आहे तर 100% एक्सचेंज करून आम्ही स्कीम देतो। आणि दुसरा आमचे ते कॅरेटोमीटर आहे, सोनं चेक करण्याची मशीन आहे, ते आम्ही कोणाची सोनं राहिलं तर आम्ही चेक करून तुम्हाला प्युरिटी दाखवू शकतो। तिसरा सर्टिफाई रत्न आमचे ते उपलब्ध आहे, जे राशीरत्न राहतात ना ते सर्टिफाई राहते आमचे ते, आणि आम्ही जे विकतात म्हणजे गॅरंटीने विकतात, पक्का बिली देतात। तसं पुराने गोल्ड समजा तुम्हाला काही एक्सचेंज करायचं आहे सोना पुराणा की कोणत्याही दुकानाचं राहिलं तर आम्ही सर्वात वाजवी दाम देतो। आणि तशीच एक आम्ही नवीन स्कीम लागू केली आहे, त्याचं नाव पारस स्वर्ण समृद्धी योजना। ते एक उदाहरण समजा 1,000 रुपये महिन्याने तुम्ही जमा केले तर 12 महिन्याचे 12,000 होतात, 13वी किस्त आम्ही बोनसमध्ये देतात, म्हणजे 13,000 जे तुम्ही काही ऑर्नामेंट प्युअर गोल्ड किंवा डायमंड चांदी काही घेऊ शकतात। आतापर्यंत आपण एकतर ज्वेलर्सची माहिती पाहिली आणि खास विशेषतः पाहिलेली आहे, पण आता वळूया आपण ग्राहकांकडे की ग्राहक एकतर ज्वेलर्समध्ये येऊन किती समाधानी आहेत। तर मॅडम आपलं नाव? वैशाली वाघमारे। कुठून आलात आपण? मी चौधरी नगर नारायणपूर रोडवर राहते। आणि केव्हापासून इथे एकता ज्वेलर्समध्ये येत आहात आपण? जसं माझं लग्न झालं आहे आता इथे 9 ते 10 वर्ष झाले माझ्या लग्नाला, तेव्हापासून मी इथेच येते। तर जी आता सध्या मान्सून ऑफर चालू केलेली आहे तर त्यामध्ये तुम्ही त्यामार्फत आलेले आहात की जनरली जसे नेहमी येतात त्या प्रमाणे? नाही नाही, मी 2 महिन्या अगोदर बुक केलेलं आहे मिनी मंगळसूत्र, तर ते घ्यायसाठी आली आणि परत रत्न पण इथले छान असतात तर ते बघायसाठी आली आहे। तर काय घेतलं आहे तुम्ही, काय खरेदी केलेली आहे? अजून खरेदी करायची आहे, बस आता एंट्रीज केलेली आहे। तर तुम्ही जसं सांगितलं की 9 वर्षापासून तुम्ही इथे येत आहात आणि इथचा जो अनुभव आहे तुम्हाला चांगल्याच प्रकारे आलेला असेल, तर इथे तुम्ही किती समाधानी आहात? 100% 100% आहात? हां।